Hello my lovely viewers, Merry Christmas to all of you. मी अश्विनी कुक विथ अश्विनी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत करते. तर आज आपण क्रिसमस म्हणजेच नाताळ स्पेशल एक छान आणि सिम्पलसा केक बघणार आहोत. आणि आजच्या या केकमध्ये मी एक युनिक फ्लेवर बनवणार आहे, असा फ्लेवर जो तुम्ही आधी कुठेही बघितला नसेल. तर चला केक बनवायला सुरू करूया. त्यापूर्वी जर चॅनलवर पहिल्यांदा भेट दिलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबत दिलेल्या बेल आयकॉनच्या ऑल या बटनवर क्लिक करून ठेवा. तर इथे मी 1 + 1/4 कप प्रीमिक्स घेऊन 5 इंचाच्या टीनमध्ये केक स्पॉन्ज रेडी करून घेतलेला आहे. तर साधारण हा जो आपला केक आहे हा 1/2 किलोचा केक इथे रेडी होणार आहे. तर आता या केकला मला थोडं हायटेड घ्यायचं होतं, दाखवायचं होतं, सो म्हणून मी 6 इंचाचं केक टीन न वापरता 5 इंचाचं केक टीन इथे वापरलेलं आहे. आता या केकला मी 4 लेअरमध्ये डिवाइड करून घेते आहे. तर नेहमीप्रमाणे आपण सुरीच्या मदतीने आधी मार्किंग करून घेऊया. व्यवस्थित आपल्या केकला मार्किंग झाली की धागा घ्यायचा आहे, नॉर्मल जो आपण आपल्या कपडे शिवण्यासाठी वापरतो तोच धागा इथे वापरायचा आहे. आणि त्याच्या मदतीने आता व्हिडिओमध्ये जसं मी दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला क्रॉस करून आपलं केकची लेअर्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. केकच्या लेअर्स कट झाल्या तर आज मी वापरणार आहे अंजीर केसर फ्लेवर. आता या फ्लेवरमध्ये तुम्ही बघू शकता खूपच मस्त असे अंजीरचे काही पार्टिकल्ससुद्धा दिसत आहेत आणि बिलीव मी खूप छान असा केक लागतो, खूप छान असा फ्लेवर आहे. तर आता मी घेतलेली आहे इथे क्रीम. क्रीममध्ये मी 2 ड्रॉप पिंक कलर ॅड केला होता आणि त्यासोबतच 2 ते 3 मोठी चमचे मी केशर अंजीर केशरचा जो क्रश आहे, क्रश नाही आहे, फ्रूट क्रश म्हणू शकतो आपण, आहे तो मी यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे आपण आपली फ्लेवर्ड क्रीम इथे रेडी करून घेतलेली आहे. क्रीम रेडी झाली, आता आपण केकला नेहमीप्रमाणे सोक करणार आहोत. तर सोकिंगसाठी एकतर तुम्ही साखर पाण्याचा वापर करून घेऊ शकता किंवा मग नॉर्मल पाण्याचा वापर करून घेऊ शकता. मी सजेस्ट करेल प्रीमिक्सपासून केक बनवत आहात तर पाण्याचा वापर करा. आता जी आपण फ्लेवर्ड क्रीम घेतली होती ती केकवर आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करायची आहे. त्यानंतर त्यावर 1/2 चमचा अंजीर केशरचा क्रश ॲड करायचा आहे आणि तो व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे. इथे तुम्हाला दिसत असेल अंजीरचे पार्टिकल्स आपल्याला इथे दिसत आहेत, म्हणजे खातानासुद्धा अंजीरचे जे पार्टिकल्स आपल्या दाताखाली येतात. तर हा केक खायलासुद्धा खूप छान लागतो, ज्यांना अंजीर आवडतं त्यांच्यासाठी ही मेजवानीच असणार आहे. तर आता सेम पद्धतीने मी दुसरी लेअरसुद्धा इथे लावून घेतलेली आहे. दुसऱ्या लेअरलासुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. आता इथे तुम्ही एक काम करू शकता, जर तुमच्याकडे अंजीर अवेलेबल असेल तर अंजीरचे अगदी बारीक बारीक पीसेसमध्ये ते चॉप करायचे आणि जिथे आपण हा क्रश ॲड करत आहोत ते क्रश ॲड केल्यानंतर अंजीरचे काप यावर तुम्ही ॲड करू शकता, ते सुद्धा खूप छान वाटेल. तर आता मी चारही लेअर व्यवस्थित असेंबल करून घेतले आहेत आणि केकला आता मी क्रमकोट करून घेते आहे. तर क्रमकोट करण्यासाठी तीच जी शिल्लक थोडीशी क्रीम होती त्यानेच मी केकला क्रमकोट करून घेते आहे. अगदी थोड्या क्रीम इथे वापरायची आहे आपल्याला आणि पूर्ण केकवर आपल्या स्प्रेड करायची आहे, पसरवायची आहे आणि पूर्ण केक आपला त्या क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला कमी क्रीमचा वापर करायचा आहे, खूप जास्त क्रीम इथे लावायची नाही. आता हा क्रमकोट केलेला केक आपण फ्रीजमध्ये सेट करायसाठी ठेवणार आहोत साधारण 1/2 तास तरी. तर आजचा केक मी तुम्हाला उचलून दाखवते, बघा पॅलेट नाईफच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारे केक आपला केकच्या बोर्डवर उचलून घेऊ शकता आणि त्याला रिमूव्ह करण्याची प्रोसेससुद्धा खूप सोपी आहे. अगदी हलक्या हाताने ती पॅलेट नाईफ आपल्याला ओढून घ्यायची आहे म्हणजे आपलं केक त्यावर व्यवस्थित बसून जाईल. आता यानंतर मी इथे व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे, त्यासोबतच मी झारा कंपनीचा जेल फूड कलर घेतला आहे सुपर रेड, त्यासोबतच शेफ मास्टर कंपनीचा सुपर रेड कलर घेतलेला आहे. माझ्याकडे जेवढेही सुपर रेड कलर होते तेवढे 2-3ही मी ॲड केले. तर आता हे आपण मिक्स करून घेऊया. इथे मी अंदाजे कलर ॲड केलेला आहे. आपली क्रीम जर थोडी लाईट कलरची दिसत असेल तर आपण अजून 4 ते 5 ड्रॉप इथे ॲड करायचे आहे, कारण रेड कलर आपल्याला अचीव करण्यासाठी कलर थोडा जास्त यूज करावा लागतो. कधीतरी मी तुमच्याशी परफेक्ट रेड कलर कसा बनवायचा याचा डिटेल व्हिडिओ पोस्ट करेल. सध्या तरी मी फक्त जेल कलर इथे वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर इथे आपला रेडी झालेला आहे. आता यानंतर पाइपिंग बॅगमध्ये एक पांढऱ्या कलरची क्रीम मी भरून घेतलेली आहे आणि एक लाल कलरची क्रीम मी भरून घेतलेली आहे.
आता यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे मी पाइपिंग बॅगच्या मदतीने केकवरती क्रीम लावून घेते आहे. एक पट्टी आपल्याला लावायची आहे रेड कलरची आणि एक पट्टी आपल्याला लावायची आहे व्हाईट कलरची. असं आपल्याला अल्टरनेट लावत जायचं आहे. तरी अशा जेव्हा तुम्ही डिझाईन बनवता तर अशा डिझाईनसाठी आपल्याला थोडे हायटेड केक पाहिजे असतात. हायटेड केक असेल तरच त्याची जी डिझाईन आहे ते छान दिसते. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण केक आपला कव्हर करून घेतलेला आहे. आता टॉपची टॉपला पण आपण रेड कलरची क्रीम लावून घेऊया. आता आपल्या केकला आपण थोडी फिनिशिंग देऊन देणार आहोत. तर त्यासाठी मी एक ATM-सारखं माझ्याकडे कार्ड आहे त्याचा वापर करते आहे आणि आपल्या केकची फिनिशिंग आपण इथे देऊन देऊया. क्रिसमससाठी बरेचसे डेकोरेशन तुम्ही करू शकता. आज मी एकदम सिंपल अँड सोबर वेचं डेकोरेशन तुम्हाला दाखवते आहे. सध्या मार्केटमध्ये टॉईज पण मिळतात ज्यामध्ये सँटा असतो, सँटाची कॅप असते, गिफ्ट्स असतात छोटे छोटे, असं पूर्ण एक बंचसुद्धा मार्केटमध्ये मिळतो. तर ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता आणि त्याने सुद्धा केकला तुम्ही डेकोरेट करून घेऊ शकता. तर ते साधारण 50 ते 100 रुपयापर्यंत पूर्ण पॅकेट आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातं. तर त्याचा वापर देखील तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने मी केकवर व्यवस्थित फिनिशिंग देऊन दिलेली आहे. तुम्ही बघू शकता रेड अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन खूप छान असं दिसते आहे. आता केक आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आता इथे मी घेतलेलं आहे 2 टेबलस्पून न्यूट्रल जेल आणि त्यामध्ये मी लिक्विड ग्रीन कलर आणि त्यासोबतच जेल ग्रीन कलर दोन्हीही ॲड करते, कारण मला थोडा ब्राईट असा ग्रीन कलर हवा आहे. यासाठी लाईट पाहिजे असेल तर फक्त लिक्विड कलर वापरला तरीही चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जेल बघा घट्ट असतं, तर आपल्याला ड्रिपिंग करायची आहे. तर ड्रिपिंगसाठी आपल्याला थोडं लिक्विडी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे, म्हणून मी यामध्ये थोडं पाणी ॲडजस्ट करते. पाणी टाकून टाकून आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी इथे झालेली आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ड्रिपिंग करण्यासाठी. तर आता हे जे जेल आहे हे मी पाइपिंग बॅगमध्ये एका फिल करून घेते. पाइपिंग बॅगला हलकंसं खालनं कट केलेलं आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्या केकवर ड्रिपिंग मी देऊन देते आहे. अशा पद्धतीच्या ड्रिपिंगला आर्टिफिशियल ड्रिपिंग म्हणतात. आता यानंतर आपण केकवर ट्री बनवून घेणार आहोत. तर ट्री बनवण्यासाठी मी इथे आईस्क्रीमच्या कोनचा वापर करणार आहे. तर इथे जो आईस्क्रीमचा कोन आहे तो मी घेतलेला आहे आणि नूरचं 46 नंबर नोझल घेतलेला आहे. पाइपिंग बॅगमध्ये थोडा ग्रीन कलर ॲड केलेला आहे आणि पाइपिंग बॅगमध्ये तो कलर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे, म्हणजे आपला जो ग्रीन कलर आहे तो थोडा ब्राईट इथे तयार होईल. तर आता आपण अशा पद्धतीने आईस्क्रीम कोनवर ट्री बनवून घेणार आहोत. ट्री बनवण्याची ही सगळ्यात सोपी आणि सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. जर तुम्हाला फॉन्डंटचं वगैरे वापरायचं नसेल, क्रीमचं जर ट्री बनवायचं असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही ट्री बनवून घेऊ शकता. यानंतर हे ट्री जे आहे ते मी केकवर अशा पद्धतीने प्लेस करून घेतलेलं आहे आणि शेवटी राहिलेलं जे ट्री आहे ते आपण डायरेक्टली आपल्या केकवर ठेवून व्यवस्थित त्याला डिझाईन देऊन देऊया. तर डिझाईन देण्यासाठी फक्त आपल्याला नोझल नूरचं 46 नंबरच नोझल वापरायचं आहे, पण हात आपला थोडा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे जर टोक तयार होईल आणि आपलं जर ट्रीचं जे लुक आहे ते अजूनच छान दिसेल. यानंतर आपण आपल्या केकला थोडंस काही स्प्रिंकलर्सनी डेकोरेट करणार आहोत. तर इथे मी काही सिल्वर घेतलेले आहेत, काही मोती कलरचे घेतलेले आहेत. त्याने आधी मी केकला डेकोरेट करते, त्यानंतर आपल्याला ट्री डेकोरेट करायचं आहे. तर ट्री डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे काही कलरफुल स्प्रिंकलर्स आहेत, त्याचा वापर मी करते आहे. बघा ट्रीला आपण कशाही प्रकारे डेकोरेट करू शकतो. मार्केटमध्ये छोट्या छोट्या साईजचे स्टार शेपमधले स्प्रिंकलरसुद्धा येतात, त्याने सुद्धा करू शकतो. कलरफुल स्प्रिंकलर्सने डेकोरेट करून घेऊ शकतो.
छोट्या मोठ्या साईजचे स्प्रिंकलर्स येतात, त्याने सुद्धा करू शकतो. म्हणजे ट्रीला बघा, जसं लायटिंग वगैरे दिलेली असते तर लायटिंगचा एक इफेक्ट येण्यासाठी मी थोड्या मोठ्या साईजच्या स्प्रिंकलरचा इथे वापर करते आहे. आणि त्यासोबतच माझ्याकडे स्टार आहेत, तर स्टारने पण मी केकला थोडं डेकोरेट करून घेणार आहे. तर आता हा मी सिम्पल अँड सोबर केक तुम्हाला सांगितला, यावरच तुम्ही साईडला सँटा ठेवू शकता, जे टॉय मिळतात ते ठेवू शकता, त्यानंतर सँटाची कॅप ठेवू शकता, जिंगल बेल ठेवू शकता. तर अशा कुठल्याही मेथडने आपण आपला केक डेकोरेट करून घेऊ शकतो. तर आजचा जो आपण फ्लेवर वापरला होता तो फ्लेवर थोडा युनिक आहे, तर तो तुम्ही 450 रुपये अर्धा किलो या पद्धतीने सेल करू शकता. तर एक स्नोचा इफेक्ट देण्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे. आणि आता जस्ट पिठी साखर आपल्याला चाळणीवर ठेवून थोडी वरच्या साईडने भुरभुरायची आहे, म्हणजे आपला तो स्नो फॉलचा एक इफेक्ट आपल्या ट्रीला येईल. तर अशा पद्धतीने आपला क्रिसमससाठी असणारा क्रिसमस स्पेशल एक वेगळ्या फ्लेवरमध्ये केलेला केक इथे रेडी झालेला आहे. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये तो शेअर करा. परत भेटूया अशाच एका नवीन केकच्या रेसिपीसोबत.